नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञान या कंपनीच्या कॅलनॅट या प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचा वापर आपण भाजपाला पिके त्याचबरोबर इतर पिकांमध्ये कशाप्रकारे करावा किंवा करू शकतो की ज्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे, प्रकारे रिझल्ट प्राप्त होतो हे आपणाला लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम आढळते की याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा किंवा कोणत्या स्टेजला करावा त्याच पद्धतीने आपण याचा वापर कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया कॅलनेट की ज्याच्यामध्ये आपणाला लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम हा अकरा टक्के आपणाला आढळतो की ज्याचा वापर आपण भाजीपाला पिके त्याच पद्धतीने फळ पिके उसासारखं पीक असेल आल्यासारखं पीक असेल किंवा सर्वच पिकामध्ये आपण कॅल्शियमची जी कमतरता आहे किंवा गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण कॅलन्याचा वापर करू शकतो याचा वापर आपण फवारणीद्वारे तसेच ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा पाटपाण्याने असेल किंवा आळवणीद्वारे किंवा ठिबक सिंचनद्वारे आपण देऊ शकतो याचा वापर आपण फळपिकामध्ये द्राक्षासारखा का पिकात की ज्यावेळी वातावरणात बदल होतो किंवा थंडी जास्त वाढते त्यावेळी आपणा ज्या क्रॅकिंगच्या समस्या असेल किंवा मन्यावर डागेने याच्या सुद्धा आपण कॅलनेटचा वापर हार्ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा फवारणीद्वारे करू शकतो त्याच पद्धतीने उसासारख्या पिकामध्ये अंतर जाडी वाढवण्यासाठीसुद्धा आपण कॅलनेट किंवा कॅल्शियमचा वापर करू शकतो तसेच भाजीपाला पिकामध्ये फुलगळ ओकरण्यासाठी त्याच पद्धतीने फळावर येणारे डाग असतील किंवा चांगल्या प्रकारे फळांची फुगवण त्याच पद्धतीने चांगला कलर मिळवण्यासाठी आपण कॅल्शियमचा वापर करू शकतो याचे फवारणीद्वारे आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एलपर्यंत कॅलनेटचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने ड्रिप इरिगेशनद्वारे जर आपण द्राक्षासारखं पीक असेल किंवा उसासारखं पीक असेल की जी लॉंग ड्रुरेशनची पी जे पीक आहे किंवा त्याच्यामध्ये जर आपण वापर करणार असू तर इकडे आपणाला ड्रिप इरिगेशनद्वारे पाच लिटर व त्याच्यासोबत आपणाला तेरा जोर पंचेचाळीस हे कद द्यायचं आहे की ज्याच्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे मालाची लष्टर असेल किंवा फुगवण त्याच पद्धतीने उसाला पेऱ्यातील नंतर जाडी ही आपणाला चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळते भाजीपाला पिकामध्ये आपण दोन ते तीन लिटरपर्यंत एकरी ड्रिपद्वारे देऊ शकतो तसेच फवारणीद्वारे आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एलपर्यंत त्याच्यासोबत आपण एखादं बुरशीनाशक असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस हे खत आपण वापरू शकतो किंवा प्लेन झिरो झिरो पन्नास की ज्याच्यामध्ये आपल्याला पोटेश पन्नास टक्के हे सुद्धा खत आपण वापरू शकतो याच्यासोबत आपल्याला शक्यतो किंवा जास्तीत जास्त करून फॉस्फरस हा वापरायचा नाही की ज्यामुळे आपणाला कॅल्शियमचं पूर्णतः आपल्याला रिझल्ट आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळेल भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगी असेल किंवा इतर मिरचीसारखं पीक असेल की ज्यामुळे आपणाला फुलगळ रोखण्यासाठी त्याच पद्धतीने पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्याच पद्धतीने जे फुलगळ आहे किंवा फुळाचं फळात चांगल्या प्रकारे रूपांतर होणे त्याच पद्धतीने चांगल्या प्रकारे मालाची फुगवण होणे चांगल्या प्रकारे किपिंग क्वालिटी राहणे त्याच पद्धतीने फळावर जे डाग येणार आहेत ते चांगल्या प्रकारे डागांचं निवारण करणे याच्यासाठी आपण लिक्विड स्वरूपात या असेल किंवा पावडर स्वरूपातील चिलेटेड स्वरूपातील कॅल्शियमचा वापर करू शकतो याचा वापर आपण केल्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये बदल हा पाहायला मिळेल त्याच पद्धतीने रिझल्टसुद्धा आपणाला चांगला पाहायला मिळेल द्राक्षासारख्या पिकामध्ये जे आपल्याला क्रॅकिंगची समस्या येते किंवा चांगल्या प्रकारे लष्टरने मिळणे याच्यासाठी सुद्धा आपण ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा फवारणीद्वारे अशा दोन्ही पद्धतीने कॅल्शियमचा वापर करू शकतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा तसेच आपण भाजीपाला पिक असेल किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा जे आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर असेल किंवा खतांचा वापर असेल किंवा इतर पी जी आर टॉनिकचा वापर का वापर असेल याचेसुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर जाऊन बघू शकता धन्यवाद